आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे आणि मी राजश्री आगाशे प्रादेशिक बातम्या देत आहोत ठळक बातम्या राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर आज पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक इतर राज्यातून येणाऱ्यांना अठ्ठेचाळीस तास आधीचा आरटी पी सी आर चाचणी अहवाल सादर करावा लागणार देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही राज्यसभेच्या बारा खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक राज्यसभेचं कामकाज तीन वेळा तर लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब आणि राज्याच्या अनेक भागात पाऊस पालघर धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी आता ऐकूया बातम्या विस्तारानं मात्र त्याआधी एक आवाहन कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरणात भारत एकशे पन्नास कोटी वेगानं वाटचाल करतोय नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या तसंच इतरांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा त्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा गर्दी टाळा मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा कोरोनाशी संबंधित योग्य माहिती मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार या मदत क्रमांकावर संपर्क साधा आता राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षानंतर आज पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग कोविड प्रतिबंधक नियमांचं पालन करून सुरू झाले उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पस्तीस शाळा आजपासून सुरू होत असून संपूर्ण शाळांचं निर्जंतुकीकरण आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश प्रशासनानं नंदुरबार जिल्ह्यातल्या एक हजार अंदाजे एक लाख एकोणतीस हजार पस्तीस विद्यार्थी आजपासून शाळेत उपस्थित राहत आहेत पालकांच्या सहमतीनं विद्यार्थी शाळेत दाखल होत असून मुखपट्टी घातलेले विद्यार्थी वर्गात दिसून येत आहेत जिल्ह्याच्या शहरी भागात सकाळच्या सत्रात शाळा सुरू झाल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र सकाळी अकरापासून शाळा सुरू होत आहेत शाळा सुरू झाल्यानं विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसत बीड जिल्ह्यात आज सकाळी जिल्हा, जिल्हा परिषद तसंच खासगी संस्थेच्या शाळा सुरू झाल्या सकाळी शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं खूप दिवसांनी आपले वर्गमित्र भेटल्यामुळे विद्यार्थी आनंदी होते शासन निर्देशाप्रमाणे सर्वत्र कोविड एकोणीसची नियमावली पाळण्यात येत असून शिक्षण विभागाच्या वतीनं यावर नियंत्रण ठिलिजात वाशिम जिल्ह्यातल्या साडेतीनशे शाळांमध्ये इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग आजपासून सुरू झाले शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांचं उत्साहात स्वागत केलं नव्यानं येऊ घातलेला साथ रोगाचा धोका टाळून शाळा कायमस्वरूपी सुरू राहावी अशी अपेक्षा विद्यार्थी आणि शिक्षक व्यक्त करत आहेत अमरावती जिल्ह्यात इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग आजपासून सुरू झाले आज, आज पहिल्याच दिवशी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत केलं अमरावती महानगरपालिका क्षेत्रात इयत्ता पहिली सातवीच्या तीनशे एकोणीस शाळा असून एकोणसत्तर हजार एकशे एक्याऐंशी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर जिल्ह्याच्या चौदा इयत्ता पहिली तातवीत दोन लाख नव्याण्णव हजार चारशे पासष्ट विद्यार्थी शिक्षण घेत आहेत सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग आज सुरू झाले पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचं स्वागत करताना शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांमध्ये उत्साह दिसून आला गडचिरोली जिल्ह्यात आज पहिली ते सातवीचे वर्ग सुरू झाले शिक्षणाधिकारी राजकुमार निकम यांनी गडचिरोली इथल्या स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये जाऊन विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तसंच कोविड प्रतिबंधक नियमांच्या पालनाबाबतची पाहणी केली नंदुरबार जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजपासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले जिल्ह्यात खोडसगाव इथल्या शाळेच्या प्रशासनानं सजवलेल्या बैलगाडीमधून विद्यार्थ्यांना शाळेत आणलं धुळे जिल्ह्याच्या शहरी भागात आज पहिली ते चौथीचे वर्ग सुरू झाले राज्य सरकारनं प्राथमिक शाळा आजपासून सुरू करायला परवानगी दिली असली तरी ओ मायक्रोन विषाणू संसर्गाची भीती तयारीचा अभाव या कारणामुळे अनेक प्रमुख शहरांमध्ये ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला मुंबई महानगरपालिका क्षेत्र ठाणे जिल्हा पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात पंधरा डिसेंबरपासून प्रत्यक्ष वर्ग सुरू होणार आहेत औरंगाबादमध्ये पाच डिसेंबरनंतर तर नाशिक आणि दहा डिसेंबरनंतर शाळा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे काही देशांमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकारातली विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातल्या विमानतळांवर नवे निर्बंध लागू केले आहेत यानुसार विमानतळावर सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आर चाचणीला सामोरं जावं लागेल निगेटिव्ह रिपोर्ट आलेल्या प्रवाशांना चौदा दिवस घरी विलगीकरणात राहावं लागेल तर पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेल्यांना रुग्णालयात भरती व्हावं लागेल ऐकूयात याबाबत एक वृत्तांत युरोप ब्रिटन चीन दक्षिण आफ्रिका ब्राझील बोत्सवाना मॉरिशस न्यूझीलंड झिम्बाब्वे सिंगापूर हाँगकाँग आणि इस्रायलमधून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना सात दिवस संस्थात्मक विलगीकरणात राहावं लागेल या काळात दुसऱ्या चौथ्या आणि सातव्या दिवशी त्यांनी आरटीपीसीआर चाचणी होईल ही चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यांना रुग्णालयात भरती केलं जाईल अन्यथा आठवडाभर घरीच विलगीकरणात राहावं लागेल आंतरराष्ट्रीय प्रवास करून राज्यातल्या विमानतळावर उतरणाऱ्या आणि लगेच पुढचं विमान, विमान पकडण्याचं नियोजन करणाऱ्या प्रवाशांनाही आरटीपीसीआर पी सी आर चाचणीला सामोरं जावं लागेल रिपोर्ट निगेटिव्ह आला तरच त्यांना पुढचं विमान पकडता येईल देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही अठ्ठेचाळीस तास आधीचा आर टी पी सी आर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आला आहे लसीकरण पूर्ण न झालेल्या आणि राज्यांतर्गत विमान प्रवास करू इच्छिणाऱ्या नागरिकांनाही आर टी पी सी आर चाचणीच्या अठ्ठेचाळीस तास आधीचा अहवाल देणं बंधनकारक आहे या सर्व नियमावलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराज मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर नोंदणी आणि स्वॅब घेण्यासाठी प्रत्येकी चाळीस केंद्र सुरू करण्यात आले आहेत तसंच पुढचं विमान पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांसाठी तीस रॅपिड पीसीआर मशीनही उपलब्ध आहेत देशात काल कोरोनाचे आठ हजार नऊशे पेक्षा जास्त नवे रुग्ण नोंदवले गेले सध्या देशात नव्याण्णव हजार तेवीस कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत गेल्या वर्षीच्या जून नंतर पहिल्यांदाच उपचाराधीन रुग्णसंख्या एक लाखापेक्षा कमी झाली देशात काल दहा हजारापेक्षा जास्त रुग्ण उपचारानंतर बरे झाले काल एकूण दोनशे सदुसष्ट नागरिकांचा मृत्यू झाला राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के झालं आहे काल नऊशे बेचाळीस रुग्ण बरे होऊन घरी गेले सहाशे अठ्ठ्याहत्तर नव्या रुग्णांची नोंद झाली तर पस्तीस रुग्णांचा मृत्यू झाला राज्यात आतापर्यंत सहासष्ट लाख पस्तीस सा हजार सहाशे अठ्ठावन्न जणांना कोरोनाची लागण झाली त्यापैकी आतापर्यंत चौसष्ट लाख त्र्याऐंशी हजार चारशे पस्तीस रुग्ण बरे झाले तर एक लाख चाळीस हजार नऊशे सत्तावन्न रुग्ण दगावले सध्या राज्यात सात हजार पाचशे पंचावन्न रुग्ण आहेत कोरोनाच्या नव्या विषाणूच्या भीतीमुळे नाशिकमध्ये पुन्हा एकदा लसीकरणाचा प्रतिसाद वाढला असून काल एका दिवसात सव्वीस हजार आठशे चौऱ्याऐंशी नागरिकांनी लसीच्या मात्रा घेऊन नवा उच्चांक प्रस्थापित केला नाशिक शहरात अठरा लाख एक्केचाळीस हजार दोनशे सत्तावीस नागरिकांचं लसीकरण झालंय यातल्या अकरा लाख सेहेचाळीस हजार पाचशे नागरिकांनी पहिली तर सहा लाख चौऱ्याण्णव हजार नागरिकांनी दुसरी मात्रा घेतली आहे राज्यात लसीकरण वेगानं सुरू असून राज्यात लॉकडाऊन लागणार नाही असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं जालना इथं बोलत होते केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशातल्या अन्य राज्यांमधून महाराष्ट्रात विमानानं येणाऱ्या कोणी प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नसेल असं आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट न्यूज ऑन आर डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही राज्यसभेच्या बारा खासदारांचं निलंबन रद्द करण्याची मागणी विरोधी सदस्यांनी लावून धरली सभागृहात झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचं कामकाज तीन वेळा तर लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब करावं लागलं राज्यसभेचं कामकाज सुरुवातीला बारा आणि नंतर दुपारी दोन पर्यंत तहकूब करण्यात आलं कामकाज सुरू झाल्यावर उपाध्यक्ष हरिवंश यांनी प्रश्नोत्तराचा तास होऊ देण्याचं आवाहन केलं मात्र काँग्रेस तृणमूल आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांचा गोंधळ सुरू होता राज्यसभा अध्यक्ष एम व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वीच सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी आपापसात चर्चा करून यावर तोडगा काढण्याचं आवाहन केलं असल्याचं हरिवंश म्हणाले दोन वाजता कामकाज सुरू झाल्यावर धरण सुरक्षा विधेयक मांडण्यात आलं ते मंजूर झाल्यानंतर कामकाज तीन वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं लोकसभेच्या कामकाजात सुरुवातीला अर्धा तास प्रश्नोत्तर घेण्यात आली त्यावेळी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की गेल्या वर्षभरात सहा हजार किलोमीटर मार्गांचं विद्युतीकरण झालंय कंटेनर निर्मितीसाठी कुठलीही कंपनी स्थापन करण्याचा रेल्वेचा मानस नसल्याचंही म्हणाले किमान आधारभूत किंमत आणि अन्नधान्य खरेदीसाठी एक समान धोरणाच्या मागणीसाठी तेलंगणा राष्ट्र समितीच्या सदस्यांनी सभापतींसमोरच्या जागेत येऊन गोंधळ घातला त्यानंतर कामकाज बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं होतं त्यापूर्वीच खासदारांचं निलंबन मागे घ्यावं या मागणीसाठी काँग्रेस आणि द्रमुकनं सभात्याग केला होता दक्षिण भारताला जोरदार पावसानं झोडपल्यानंतर आज राज्यातल्या काही भागात पावसाला सुरुवात झाली मुंबईत आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण तयार झाल उपनगराच्या अनेक भागात रिमझिम पाऊस सुरू आहे वातावरणात गारवाही निर्माण झाला आहे मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेनं व्यक्त केला आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मुंबईकरांची तारांमूळ उडाली ठाणे जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून बहुतांश भागात पावसानं हजेरी लावली संपूर्ण जिल्ह्यात कालपासून ढगाळ वातावरण होतं सातारा जिल्ह्यात सर्वदूर पहाटे पाचपासून पासून पावसाची संततधार सुरू आहे दुष्काळी तालुक्यासह सर्वच भागात पाऊस सुरू आहे रायगड जिल्ह्यात आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय वाळत टाकलेली सुपारी भिजल्यानं या पावसाचा फटका जिल्ह्यातल्या सुपारी बागायतदारांना बसणार आहे भात कापणी आणि मळणीचा खोळंबा झाल्यानं पिकावरही याचा परिणाम होणार आहे वाल आणि अन्य कडधान्य हाती लागणार नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे पालघर जिल्ह्यात आज सकाळपासूनच सर्वत्र ढगाळ वातावरण असून जिल्ह्यातल्या बोईसर धनानी नगर विक्रमगड वाढवण सारख्या भागात पावसाची अधूनमधून हलकी रिपरेप सुरू आहे मात्र वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे नाशिक शहरात आज सकाळी ढगाळ वातावरण असून अनेक भागात हलका पाऊस होत आहे काल किमान तापमान सोळा पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस से होतं आज त्यात थोडी वाढ झाली आहे आज सकाळी किमान तापमान एकोणीस पूर्णांक दोन दशांश सेल्सिअस से नोंदवलं गेलं पालघर धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला या जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यांमधांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता मुंबई वेधशाळेनं वर्तवली आहे तसंच पश्चिम किनारपट्टीतल्या जिल्ह्यांसह जळगाव अहमदनगर सातारा पुणे बीड जालना उस्मानाबाद औरंगाबाद या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट जारी केला आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे देशाला स्वातंत्र्य मिळवून स्वातंत्र्य स्वातंत्र्यसैनिकांचा सिंहाचा वाटा आहे राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या स्वातंत्र्यसैनिकांचा आढावा आकाशवाणीकडून घेतला जातो त्यात आज ऐकूया गडचिरोली जिल्ह्यातल्या गोपाळराव अहमदवार यांचं योगदान इंग्रज सत्तेविरुद्ध गडचिरोली जिल्ह्यात जे उठाव झाले त्यात सहभागी असणाऱ्यांपैकी गोपाळराव हे एक नाव त्यांच्याविषयी अधिक माहिती देत आहेत गोपाळराव यांचे सुपुत्र सत्यनारायण अन्मदवार महात्मा गांधींच्या विचाराने भरावल्याने त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षीच स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली त्यात प्रभात फेरी काढणे विदेशी कापडांची उडी करणे जंगल सत्याग्रह अशा अनेक आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतला त्याच काळात इंग्रजांनी जर्मनीशी युद्धाची तयारी चालवली होती तेव्हा आपल्या मुलांनी फौजेत हो भरती होऊ नये म्हणून त्यांनी सतरा जानेवारी एकोणीसशे एकेचाळीस ला वैयक्तिक सत्याग्रह करून इंग्रज सरकारच्या धोरणांना कडाडून विरोध दर्शवला इंग्रजी फौजेत तरुणांनी भरती होऊ नये त्यांना आर्थिक मदत करू नये याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक तालुक्यामध्ये पायी प्रवास केला एवढेच नव्हे तर नागपूरसह तत्कालीन मध्य प्रदेशातील छिंदवाडा होशंगाबाद नरसिंहपूर सागर इत्यादी जिल्ह्यांमध्ये सुमारे सातशे महिलांचा प्रवास करून त्यांनी भाषण दिली त्यावेळी भाषण सुरू असतानाच पोलिसांनी त्यांना सागर येथून अटक करून मार्च रोजी चंद्रपूरच्या तुरुंगात त्यांची सुटका केली एकूणच तेवातंत्र सैनिकांबरोबरच गडचुलीच्या गोपाळराव अन्मदवार यांनीही देशासाठी मोठा त्याग केल्याने आपणास स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करण्याचं भाग्य मिळालं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी गडचुलीहून जयंत निमगडे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये तब्बल दोन वर्षांनंतर आज पहिली ते चौथीच्या शाळांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू परदेशातून राज्यात येणाऱ्या प्रवाशांना आल्यावर आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक इतर राज्यातून येणाऱ्यांना अठ्ठेचाळीस तास आधीचा आरटीपीसीआर चाचणी अहवाल सादर करावा लागणार देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा कमी राज्यात कोविड एकोणीसचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण सत्त्याण्णव पूर्णांक एकाहत्तर शतांश टक्के संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आजही राज्यसभेच्या बारा खासदारांचं निलंबन रद्द करण्यासाठी विरोधक आक्रमक राज्यसभेचं कामकाज तीन वेळा तर लोकसभेचं कामकाज एकदा तहकूब आणि राज्याच्या अनेक भागात पाऊस पालघर धुळे नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट जारी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार